नमस्कार, मी भाग्यश्री भाग्यश्रीज क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ब्रायडल इयरिंग कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय काय रॉ मटेरियल लागणार आहे हे आपण प्रथम पाहून घेऊयात. मी इथे हे स्क्वेअर शेपचे दोन कुंदन घेतलेले आहेत मोठ्या साईजचे. तर हे आय शेपचे 8 कुंदन लागणार आहेत आपल्याला. त्यानंतर ट्रायंगल शेपचे 2 कुंदन लागणार आहेत. तसेच हे राऊंड शेपचे 2 स्टड बेस मी येथे घेतलेले आहेत. 6 टॅम्बल आपल्याला लागणार आहेत. येथे मी हे रेड कलरचे घेतलेले आहेत. तुम्ही आवडीनुसार तुमचा कुठलाही कलर वापरू शकता. तर हे लॉरियल आपल्याला लागणार आहेत. आयपिन आपल्याला लागणार आहे. तसेच आपल्याला ही 3 mm साईजची गेज वायर येथे लागणार आहे आपल्याला. आणि कटर व पकडी आपल्याला लागणार आहे. तर आपण ब्रायडल इयरिंग बनवायला सुरुवात करूया. तर आपल्याला इथे गेज वायरचा हा छोटासा तुकडा मी इथे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्या स्क्वेअर शेपमधून ही गेज वायर टाकून घ्यायची आहे. तर ही गेज वायर मी अशी थोडीशी इथे वाकून घेणार आहे. अशी थोडीशी म्हणजे या कुंदनमध्ये ती सहज जाते. तर या दोन होलमधून आपल्याला ही गेज वायर टाकून घ्यायची आहे. अशी या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला जे हे आय शेपवाले जे कुंदन आहे तो टाकायचा आहे. तर आपल्याला इकडून असं या पहिल्या होलमधून टाकून या दुसऱ्या होलमधून काढून घ्यायचा आहे. याच पद्धतीने इकडचाही आपल्याला हा आय शेप कुंदन टाकून घ्यायचा आहे इकडच्या बाजूनेही. तर इकडचा ज्या पद्धतीने टाकला होता त्याच पद्धतीने टाकायचं आहे. इकडून पहिल्या होलमधून टाकून दुसऱ्या होलमधून काढायची आहे या पद्धतीने. तर हे असं या पद्धतीने असं तयार होतं. त्यानंतर आपल्याला येथे जो राऊंड शेपवाला मी स्टड घेतलेला आहे त्यात आपल्याला आता ही गेअर वायर टाकायची. तर या खालच्या राऊंड शेपचे जे हे खालचे दोन होल आहेत हे तर या होलमधून टाकून या इथून सरळ काढून घ्यायची आहे. आणि या होलमधून टाकून इथून सरळ काढून घ्यायची आहे. या पद्धतीने तसेच ही त्याच पद्धतीने टाकून घ्यायची. तर मी अगदी खालच्या बाजून समोरासमोर काढून घ्यायची आणि व्यवस्थित असं ओढून घ्यायची व्यवस्थित. आणि इथे पहा आणि इथे नोज प्लायरच्या साह्याने याला थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे. पीठ हा म्हणजे थोडासा हलक्या हाताने टाकायचा आहे नाहीतर ही गेज वायर तुटते. आणि हे राहिलेली गेज वायर कट करून टाकायची. आणि हे या शेजारच्या होलमध्ये असं टाकून द्यायचे. एक्स्ट्राची जी वायर आहे ती अशी. तर व्यवस्थित फिनिशिंग येते इथे. तर आपण आता खालच्या बाजूने याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आपल्याला. तर जसं आपण छोटासा गेज वायरचा तुकडा घेतला होता त्याच पद्धतीने हा छोटासा तुकडा घ्यायचा आहे. आणि इकडे आपण ज्या पद्धतीने केलं होतं त्याच पद्धतीने खालच्या बाजूनेही करायचं आहे. थोडासा गेज वायरला वाघ देऊन असा दोन होलमधून काढून घ्यायची आहे. आणि हे पहिल्या होलमध्ये टाकून हा जो आय शेपवरचा जो कुंदन आहे तो असा पहिल्या होलमध्ये टाकून दुसऱ्या होलमधून काढून घ्यायचा आहे.
याच पद्धतीने इकडचाही टाकून घ्यायचा आहे. ओढून घ्यायची आहे गेज वायर. तर हा जो ट्रायंगल शेपवाला जो कुंदन आहे त्याला आपण आता या हे दोन होल दिसतात इथून टाकून या होलमधून काढून घ्यायची आणि या होलमध्ये टाकून या होलमधून काढून घ्यायची आपल्याला. तर या पद्धतीने मी ही टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित अशी ओढून घ्यायचं आहे आणि याला पीठ टाकायचं आहे नोज प्लायरच्या साह्याने. आणि राहिलेली गेज वायर कट करून टाकायची. आणि ही शेजारच्या होलमध्ये ही वायर टाकून द्यायची. तर पाहू शकता फिनिशिंग खूप छान येते. तर या पद्धतीने आपलं हे इयरिंग तयार होतं. मी दुसरंही इयरिंग याच पद्धतीने बनवून घेतलेलं आहे. आता आपण याला खाली टॅम्बल लावून घेऊया. तर हे टॅम्बल मी इथे घेतले. आता या टॅम्बलमध्ये आपल्याला ही आय पिन टाकून घ्यायची आहे या पद्धतीने. मी हे आय पिन टॅम्बलमध्ये टाकून घेतलेले आहे. तर ही आय पिन थोडीशी मोठी असल्यामुळे आपण थोडी इथे कट करून घेऊया. कट करून घ्यायची आहे अशी. आणि तिला असा आपल्या बाजूने असा थोडासा वाघ देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. अशी असा थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे. आणि ह्या आपला जो इयरिंगचा जो आपण बनवून घेतलेला आहे त्यात ह्या हे जे खालचे याचे जे होल आहेत यातून असे टाकून घ्यायचं आहे हे आपल्याला. असं टाक हे काढून घ्यायचं आहे बाहेर. आणि याला या पद्धतीने असं थोडासा राऊंड शेप द्यायचा इथे. तर या पद्धतीने याच पद्धतीने या होलमध्ये हे दोन जे होल दिसतात या होलमध्ये टाकून या होलमध्ये बाहेर काढायचा आहे. या दोन्ही बाजूने करून घ्यायचं आहे आपल्याला. तर या पद्धतीने मी हे टाकून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला ह्या होलमध्ये लॉरिअल टाकून घ्यायचे. तर हे जे आय पिनचे हे जे होल आहेत ते असे थोडेसे ओपन करून घ्यायचे आणि त्यात आपल्याला
तीन ते चार लॉरियल टाकून घ्यायचे या पद्धतीने. याच पद्धतीने या दोन्ही टेम्बलमध्ये आपण लॉरियल टाकून घेऊया. पद्धतीने मी आपले दोन्ही इयरिंग बनवून घेतलेले आहेत. तर आपले हे सुंदर असे ब्रायडल इयरिंग बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. हे इयरिंग तुम्ही कुठल्याही पार्टी फंक्शनसाठी वापरू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.